सर्व आपले बहिणी आणि बंधू यांना माझा नमस्कार. मी मार्गेश्वर हटवा, राहणार नागपूर आणि सध्या मुवमेंट 21 या संघटनेशी जुळून सोशल इश्यूज जे आहेत, विशेषतः कॉन्स्टिट्युशनल पॉलिसी ऑफ रिझर्वेशन आणि सोबतच बहुजन समाजातील विविध समस्या, शैक्षणिक सामाजिक समस्या याच्यावर आम्ही काम करत असतो लोकांना जागृत करण्यासाठी. तर आपण आज एका महत्वाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी जुळलेले आहोत. आजचा आपला तुम्हाला टॉपिक माहितीच आहे की बिहारमधील आरक्षणाचा निकाल आणि महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी त्यांच्यामधील आरक्षण आणि त्यांच्यावर संघर्षाचा वाद. तर आरक्षणाचा विषय खूप व्यापक आहे आणि आज आपण बघणार आहोत की हे दोन्ही विषय जे आपल्याकडे आलेले आहेत, तर दोन्ही विषय मध्ये एक समानतेचा तत्व केंद्रबिंदू म्हणजे आरक्षण आहे आणि आपण या मुद्द्यावर सखोल चर्चा करताना एकंदरीत हे दोन्ही विषय एकमेकाशी कसे निगडीत आहेत, दोन्ही विषयांचा बहुजन समाजातील आपले बंधू आणि एकंदरीत नागरिक त्यांच्या भविष्याच्या वाटचालीवर आणि एकंदरीत देशाच्या धोरणावर, त्यांच्या शिक्षण आणि नोकरी यांच्या प्रतिनिधित्वावर काय परिणाम होईल, पुढचे पाऊल कशी दिशा घेतील याच्यावर एक सखोल चर्चा आपण करणार आहोत. तर चर्चा करण्याआधी मला असं वाटतं की आपण या दोन्ही बिंदूमध्ये काय समानता आहे आणि काय भिन्नता आहे हे आधी आपण जाणून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण एक लार्जर पर्स्पेक्टिव्ह मध्ये याच्यावर चर्चा करू शकतो आणि एक त्याच्यामधून काही फ्रुटफुल आउटकम निघू शकते, कॉन्क्लुजन आपल्या चर्चेच्या माध्यमातून. तर सर्वप्रथम आपण बिहारचं जर बोलायला घेतलं तर आपल्याला माहित आहे की नुकतंच बिहारमध्ये पाटणा हायकोर्टने 20 तारखेला त्यांच्या रिझर्वेशनचा जो कायदा होता त्याला स्ट्रकडाऊन केलेला आहे. त्याच्यामध्ये बिहार सरकारने आरक्षणाची सीमा जी आहे ती 50% पेक्षा जास्त वाढवली होती, म्हणजे एकंदरीत 65% आरक्षण दिलेलं होतं SC ST OBC आणि EBC म्हणजे अति मागासवर्ग यांना. तर तो आरक्षणाचा कायदा आहे पाटणा हायकोर्टनी स्ट्रकडाऊन केला, त्याला कालबाह्य केलं, कॅन्सल केलं. तर त्याच्यामध्ये त्यांनी कोणत्या आधारावर ते कॅन्सल केलेलं आहे, स्ट्रकडाऊन केलेलं आहे, कोणत्या बाबी कोर्टाने नमूद केलेल्या आहेत, तो सविस्तर निकाल तर आपल्याकडे आलेला नाही, परंतु जेवढी काही माहिती आपल्याला मिळाली आहे त्याच्यामधून एक प्रामुख्याने काही बिंदू समोर निघून येतात, त्या बिंदूवर आपण चर्चा करूया. सोबत महाराष्ट्राचा जो वाद आहे तो वाद आणि त्याच्यामध्ये जे ओबीसी गुंतले आहेत आणि बिहारमध्ये जो ओबीसी सोबत निगडीत हा जो निकाल लागलेला आहे, तर याच्यामध्ये काय साम्यता आहे, काय भिन्नता आहे आणि एकंदरीत काय परिणाम निघून येईल, तर हे आपण बघू. तर सुरुवातीला आपण आपल्याला जेव्हा माहिती होईल, जेव्हा आपण निकाल वाचू किंवा आतापर्यंत जी माहिती आलेली आहे त्याच्यामधून जे पाटणा हायकोर्टने तो कायदा रद्द केला त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी एक रिझन दिलेला आहे, ती म्हणजे आरक्षणाची सीमा ही 50% पेक्षा जास्त गेलेली आहे, ती सीमा ओलांडली आहे राज्य सरकारने. आणि आपल्याला माहितीच आहे की आरक्षणाची ही सीमा आहे 50% पेक्षा जास्त होऊ शकत नाही, हे 1962-63 मध्येच बालाजी वर्सेस म्हैसूर स्टेट मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता. तर त्या निकालाच्या उल्लंघन इथं झालेलं आहे असे पाटणा हायकोर्टने नमूद केले आहे आणि त्या प्रमुख एका कारणामुळे हा पूर्णच्या पूर्ण कायदा रद्द करण्यात आलेला आहे. हा तर मेन बिंदू झाला याचा, 50% सीमा ही ओलांडली आहे. त्याच्या सोबत जे असोसिएटेड पॉइंट्स येतात रद्द करण्यामागे जे त्याच्यासोबत जुळलेले आहेत, जसे की आर्टिकल 14, संविधानाचे कलम 14, कलम 15 आणि कलम 16 ह्या अनुच्छेदाच्या सुद्धा बरोबर उल्लंघन झालेलं आहे असे कोर्टाचा निष्कर्ष आहे, नमूद केलेला आहे. तर पहिला प्रश्न तर 50% सीमा आणि दुसरा हे आर्टिकल 14 म्हणजे कायद्याचे समान संरक्षण, आर्टिकल 15 म्हणजे राज्य कोणत्याही नागरिकासोबत त्याच्या जन्म, लिंग, जाती याच्यावरून भेदभाव करू शकत नाही, आणि आर्टिकल 16
म्हणजे राज्यांतर्गत नोकऱ्या याच्यामध्ये भरती करताना कोणत्याही नागरिकासोबत भेदभाव करू शकत नाही. तर प्रिन्सिपल ऑफ इक्विटी किंवा इक्वॅलिटी याचं उल्लंघन या तिन्ही कलमामधून आपल्याला दिसून येते आणि कोर्टाच्याही सुद्धा तोच निकाल आहे. म्हणणं आहे की प्रथमशः 50% सीमा ओलांडली आहे आणि त्याचबरोबर या अनुच्छेदाचे पण उल्लंघन झालेलं आहे. तर सर्वप्रथम 50% किंवा 50% सीमेच्या उल्लंघन झालं याच्याबद्दल बोलताना आपल्याला असं जाणवेल की हे 50% म्हणजे सीमा म्हणजे याचा नेमका अर्थ काय. तर पटना हायकोर्टाने असे नमूद केलं आहे की 50%ची सीमा सुप्रीम कोर्टाने जेव्हा 1962 मध्ये लावली होती निकालामध्ये बालाजी मध्ये, तर तेव्हा त्यांनी सांगितलं होते की ह्या एससीबीसीला किंवा आर्टिकल 15-16 अंतर्गत जे रिझर्वेशन दिलेले आहे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गांना, तर हा जो आरक्षण दिला गेलेला आहे हा आरक्षण यांची जी गडचिरोली झालेली होती यांच्यासोबत जे अमानवीय व्यवहार असामाजिक व्यवहार भेदभावाची वागणूक झाली होती त्या बाबींना ऍड्रेस करण्यासाठी आणि त्या बाबींना सुधार करण्यासाठी त्यांना एक चान्स देण्यासाठी हा एक रिझर्वेशन देण्यात आलेला होता. परंतु तो कशाच्या किमतीवर, जो लार्जर मास जो आहे लार्जर पार्ट ऑफ द पॉप्युलेशन आहे त्यांचे जे हे आर्टिकल 14, 15 आणि 16 यांच्याशी त्यांच्या जे निगडीत आहे त्यांच्या अतिक्रमण करून त्यांच्या किमतीवर ते रिझर्वेशन दिला गेलेला होता. आणि एसईबीसीला आरक्षण देत असताना बाकी लोकांच्या समानतेच्या तत्व उल्लंघन व्हायला नको, तर दोघांना समानतेची वागणूक देण्यात यावी एकंदरीत काही त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करून या रिझर्वेशनच्या माध्यमातून 27%च्या माध्यमातून, तर त्यांच्या समानतेचे तत्व उल्लंघन नाही झालं पाहिजे म्हणून एक कुठेतरी सीमा असायला पाहिजे. अमर्यादित रिझर्वेशन देऊ शकत नाही म्हणून त्यांनी ते 50%ची अट घातलेली होती. तर ह्या अटीच्या सरासर उल्लंघन झालेलं आहे या बिहारच्या इश्यूमध्ये. आणि याच्यामध्ये 50% जी सीमा तर त्यांनी सांगितली, परंतु जेव्हा सुप्रीम कोर्टाने आपला निकाल दिला होता तेव्हा त्यांनी काही 3 क्रायटेरिया सेट केलेला होता की 50% सोबत एकंदरीत इफिशियन्सी इन ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासनाची जी कार्यक्षमता ती बाधित व्हायला नको होती. आणि त्यासोबतच एक पुन्हा असा त्यांनी खुलासा केलेला होता, एक नोट जोडलेली होती या 50%च्या लिमिट सोबत की 50% लिमिट ही अंतिम नाही आहे. 50% लिमिट ही काही एक्स्ट्रा ऑर्डनरी कंडिशन किंवा एक्सेप्शनल सिच्युएशन मध्येही एक्सीड होऊ सकते, यांना उल्लंघन करू शकतो आपण. तर ही एक्सेप्शनल सिच्युएशन किंवा याला म्हणता येईल अपवादात्मक स्थिती, ते अपवादात्मक स्थिती ह्या बिहार सरकारचा जो ओव्हरऑल इश्यू आहे त्याच्यामध्ये कुठे पण दिसून आलेले नाही. आपल्याला म्हणण्याचे तात्पर्य असं की बिहार गव्हर्नमेंटने त्यांनी जर असं प्रूव्ह केलं असतं कोर्ट समोर की आम्ही जे हे आरक्षण दिलेलं आहे त्यांनी त्याच्या आधी एक सोशो इकॉनॉमिक सर्वे काढलेला होता आपल्या राज्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ते निष्कर्ष त्यांना जाणवले की जे बॅकवर्ड क्लासेस आहेत त्यांच्या नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व हे खूप कमी आहे आणि त्या मानाने जे अल्प फॉरवर्ड क्लासेस जे आहेत त्यांचे प्रतिनिधित्व हे सरकारी नोकऱ्यांमध्ये संसाधनांमध्ये खूप जास्त आहे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये. आणि बॅकवर्ड क्लासच्या जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या तुलनेमध्ये यांच्या नोकऱ्यांचे प्रमाण खूप कमी आहे. तर याच्या आधारावर त्यांनी हे आरक्षण वाढवलं होतं 65% केलेलं होतं. परंतु सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं होतं की हे 50% जी लिमिट आहे ही तुटू शकते परंतु केवळ जेव्हा अपवादात्मक स्थिती किंवा एक्स्ट्रा ऑर्डनरी कंडिशन एक्सेप्शनल कंडिशन जेव्हा राहील तेव्हा ही उल्लंघन होऊ शकते. परंतु बिहार सरकारने इथं कुठेही डिफेंड केला नाही की काही एक्सेप्शनल कंडिशनमुळे आम्ही हे दिलेलं आहोत. तर आपल्याला इथं समजून घ्यायला पाहिजे की ती अपवादात्मक स्थिती काय असू शकते. तर त्याच्यामध्ये इंदिरा साहनी कोर्टचा जो जजमेंट आहे 27% रिझर्वेशनच्या माध्यमातून दिला होता 1991 मध्ये, तर ते इंदिरा साहनी कोर्ट जजमेंट मध्ये त्यांनी नमूद केलं की हे अपवादात्मक स्थिती काय असू शकते. तर ते कोर्ट म्हणते सुप्रीम कोर्ट की समजा एखादा लोकसंख्येचा वर्ग हा एखाद्या दुर्गम भागात राहत आहे तो मेन स्ट्रीम पासून कटलेला आहे आणि अशा विचित्र स्थितीमध्ये राहत आहे की त्यांच्या
एकंदरीत जो प्रतिनिधित्व आहे, एकंदरीत त्यांचे शैक्षणिक आणि सामाजिक जे उन्नत व्हायला पाहिजे ते नाही झालेलं आहे, ते बॅकवर्ड राहिलेले आहेत आणि एकदम दूरगामी भागात राहतात. त्यांचा कनेक्शन कटलेला आहे, संपर्क तुटलेला आहे बाकी जगासोबत, मेनस्ट्रीम सोबत. आणि अशा लोकांच्या उत्थान करण्यासाठी, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा दूर करण्यासाठी जर काही ठोस पावलं उचलायचं आहेत रिझर्वेशनच्या माध्यमातून किंवा त्यांना रिझर्वेशन द्यायचं आहे अशी जर अपवादातून स्थिती असेल तर हे 50% लिमिट क्रॉस होऊ शकते असे सुप्रीम कोर्टाने नमूद केलेलं आहे इंदिरा साने जजमेंटमध्ये. तर बिहार गव्हर्नमेंटने असं कुठलीही डिफेंड केलेलं नाहीये की हे अपवादात्मक स्थितीत आम्ही केलेलं आहे. हा एक बिंदू त्याच्यामध्ये लॅकुना मला आढळून आलेला आहे. त्यानंतर बिहार गव्हर्नमेंटने पुन्हा एक डिमांड ठेवली आहे, म्हणजे आता मीडियाच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो कायदा रद्द केला आहे पटना हायकोर्टने, याला जर वाचवायचा असेल तर हा जो कायदा आहे पूर्णतः 9व्या अनुसूचीमध्ये टाकण्यात यावा, जेणेकरून कोर्ट त्याच्यावर रिव्ह्यू करू शकणार नाही, पूर्ण परीक्षण करू शकणार नाही किंवा त्याच्यावर जजमेंट देऊ शकणार नाही. तर हे 9th शेड्यूल जे आहे संविधानाचा, राज्यघटनेचा, तर हे 9th शेड्यूल काय आहे हे पण आपल्याला समजून घेतलेलं पाहिजे. आणि हा बिहारचा जो कायदा आहे हा का बरं टिकू शकला नाही आणि बिहार गव्हर्नमेंटने काय केलं असतं तर हा कायदा जर टिकू शकला असता, आज त्यांना जे ओबीसी आहेत त्यांना 65% आरक्षण मिळू शकलं असतं, तर हे का केलं, काय गोष्टी त्यांनी केलं नाही, का त्यांच्या मधून सुटलेल्या होत्या बाबी, याच्यावर आपण डिस्कस करणार आहोत. तर 9th शेड्यूल मध्ये टाकावं असे त्यांनी मागणी उचलून धरली आता केंद्र सरकारमध्ये. तर 9th शेड्यूल म्हणजे आर्टिकल, संविधानाच्या आर्टिकल 31 अ अंतर्गत 9व्या अनुसूचीमध्ये जर कोणताही कायदा टाकला तर कोर्टावर असं बंधन आहे की ते त्याच्यावर रिव्ह्यू करू शकणार नाही, पुनर्विचार करू शकणार नाही किंवा जजमेंट देऊ शकणार नाही, आपलं रद्द करू शकणार नाही किंवा बदल करू शकणार नाही. त्यांना संरक्षण प्राप्त होते ऍक्च्युली, दुसऱ्या शब्दात म्हणायचं तर त्या कायद्याला. तर या बिहारच्या इश्यू बद्दल बोलताना आपल्याला असं जाणवेल की निश्चितच हा एक मार्ग जरूर आहे 9व्या अनुसूचीचा, परंतु हा जो मार्ग आहे हा फक्त एकट्या बिहारचा नाही, म्हणजे बिहार गव्हर्नमेंटने हा कायदा बनवलेला आणि फक्त तो वाचवायचा आहे म्हणून 9व्या सूचीमध्ये टाकलं पाहिजे आणि फक्त बिहारच्या ओबीसी लोकांपुरताच मर्यादित आहे असं पण नाहीये. एकंदरीत देशामध्ये जे ओबीसी लोक नागरिक आहेत तर त्या सर्वांशी निगडीत आहे आणि फक्त एका स्टेटपुरती किंवा एका स्टेटच्या ओबीसी लोकांपुरती किंवा एसईबीसी लोकांपुरता विश्वास करण्याऐवजी आपण एकंदरीत समग्र याच्यात विचार केलेला पाहिजे असं मला वाटते. म्हणण्याचा अर्थ असा आहे की फक्त बिहारचा कायदा हा 9व्या अनुसूचीमध्ये टाकल्याने बिहारच्या संरक्षण होऊ शकते त्या कायद्याच्या, मान्य आहे, परंतु याच्याऐवजी जर असं दुसऱ्या बाबीतून आपण गेला आणि त्या बाबीने सर समजा एकंदरीत देशामध्ये जे ओबीसी लोक राहतात त्यांचा जर फायदा होऊ शकला तर ते फार बेटर राहणार या स्टेपपेक्षा, तर ते काय होऊ शकते. म्हणजे या ही मागणी करण्याऐवजी मला असं वाटते की बिहार सरकारने केंद्र सरकारकडे अशी पाठपुरावा मागणी केली पाहिजे की अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्ग जे एसईबीसी त्याला म्हणतो आपण, या लोकांसाठी एक सेंट्रल लॉ बनलेला पाहिजे, म्हणजे स्टेट लॉ, प्रत्येक स्टेटचा एक लॉ बनण्याऐवजी एक सेंट्रल लॉ बनायला हवा आणि तो सेंट्रल लॉ किंवा सेंट्रल कायदा, केंद्रीय कानून म्हणतो ज्याला आपण, तर तो अशा प्रकारे बनला पाहिजे, त्याच्यामध्ये असं नमूद केलं गेलं पाहिजे की एसईबीसी जे वर्ग आहेत शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेला यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रपोर्शनमध्ये त्यांच्या प्रमाणात आरक्षण देण्यात येईल आणि असं आरक्षण असे बाब नमूद केल्यानंतर जर हा कायदा आपण 9व्या अनुसूचीमध्ये टाकला तर त्याच्यामुळे काय होणार, जसं या बिहार गव्हर्नमेंटच्या इश्यूमध्ये झालेला आहे, बिहार गव्हर्नमेंटचा एक दृष्टिकोन काय होता की ज्या समाजाच्या प्रतिनिधित्व त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नाही आहे गव्हर्नमेंट नोकऱ्यामध्ये, त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात देण्यात यावं, म्हणजे दुसऱ्या शब्दात म्हणायचं म्हणजे प्रोपोर्शनल रिझर्वेशन त्यांना मिळण्यात यावा, हाच एक उद्देश होता त्यांच्या मागे, जे 65% त्यांनी रिझर्वेशन वाढवलं आहे. तर हे कसं टिकू शकत होतं, जर एक केंद्रीय कायदा बनला याच्यामध्ये
आणि त्याच्यामध्ये जर आपण नमूद केलं की एससी एसटी ओबीसीला जसं आता एक ठराविक 27% रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे, 15% आणि 7.5% ते त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मिळालं आहे अनुसूचित जाती आणि जमातींना. परंतु ओबीसीची जर आपण बोलत आहोत तर ओबीसींना फक्त 27% आरक्षण मिळालेलं आहे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नाही. असं जर एक आरक्षणाचा कायदा आपण बनवला असता आणि तो नव्या सूचीमध्ये टाकला असता तर काय झालं असतं? हे जे प्रोपोर्शनल रिझर्वेशन बिहार सरकारने दिलं आहे हे टिकून राहिलं असतं, म्हणजे त्याच्यावर सुप्रीम कोर्ट काही रिव्ह्यू करू शकला नसता आणि हा कायदा वाचलेला असता. तर मला असं वाटतं की एकंदरीत फक्त बिहार पुरता विचार न करता आता आपल्या आंदोलनाची किंवा मागणीची दिशा बदलावली पाहिजे. आपण जेवढ्या सामाजिक संघटना आहेत आणि जेवढे पॉलिटिकल लीडरशिप आहेत बहुजन समाजामध्ये, त्यांची ज्या लीडर्सनी आपल्या मागणीची दिशा आता कुठे ना कुठे चेंज करायला पाहिजे. एक लॉंग टर्म पॉलिसीच्या माध्यमातून त्यांना विचार करायला आता भाग पडलेला आहे आणि त्यांनी तो विचार करायलाही पाहिजे. तर असं जर केलं तर संपूर्ण भारतातील ओबीसी लोकांच्या याच्यात फायदा होईल आणि तो कायदा टिकून राहणार. दुसरं जर आपल्याला बोलायचं असलं महाराष्ट्राबद्दल, तर महाराष्ट्राबद्दल आरक्षण तर दोन्ही केसमध्ये मुद्दा आहे, गुंतलेला आहे, तो आरक्षण समानता आहे, पण काही बाबतीत भिन्नता आहे. महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये जो मराठा आंदोलन चालू आहे आरक्षणाचा आणि 2014 त्यांना प्रथमतः आरक्षण दिलं गेलं होतं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजनच्या माध्यमातून, प्रशासकीय एक जी आर गव्हर्नमेंट रिझॉल्युशनच्या माध्यमातून, आणि तो बॉम्बे हायकोर्टने स्टे आणला त्याच्यावर. नंतर 2017 सुद्धा महाराष्ट्र बॅकवर्ड क्लास कमिशन यांना कन्सल्ट करून नंतर पुन्हा मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं होतं 16%, ते पण कोर्टाने स्टे लावला त्याच्यावर, तो पण रद्दबातल झालेला आहे. आणि नंतर आता हे जे काही मराठा आंदोलन उभं झालंय महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यानंतर ते गव्हर्नमेंटने पावलं उचलली आणि फेब्रुवारीमध्ये एक विशेष अधिवेशन घेऊन एक कायदा पास केला आणि त्यांना 16% म्हणजे 10% आरक्षण दिलेलं आहे. तर हा जो आरक्षण महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये जे दिला आहे आणि महाराष्ट्र बॉम्बे हायकोर्टने रद्दबातल ठरलेला, याच्यामध्ये काही जसं बिहार सरकारच्या इश्यूमध्ये आपल्याला काही बाबी दिसून आल्या, 50% जी सीमा ओलांडली आणि आर्टिकल 14, 15, 16 उल्लंघन झाले इत्यादी इत्यादी. तर बॉम्बे हायकोर्टने पण काही बिंदू नमूद केलेला आहे की कशाच्या बेसिसवर त्यांनी ऍक्च्युली तो रद्द केलेला आहे. तर त्यांनी पण सेम म्हटलेलं आहे की आर्टिकल 14 म्हणजे कायद्यापुढे सर्व समान किंवा कायद्याचे समान संरक्षण याच्या उल्लंघन झालेलं आहे. आणि दुसरी बाब दुसरी गोष्ट जे बिहारच्या इश्यूमध्ये आणि महाराष्ट्राच्या इश्यूमध्ये जो डिफरन्स आहे, जो असा भिन्नता आहे, ती भिन्नता अशी आहे की बिहारमध्ये जो आरक्षण दिलं गेलं होतं, ज्या घटकांना दिलं गेलं होतं, त्यांची जी आयडेंटिफिकेशन आहे, जी ओळख आहे, ती ओळख आधीपासूनच प्रस्थापित होती. त्यांना आता अफ्रेश त्यांना त्यांच्या आयडेंटिफिकेशन करावायची जरूर पडली नाही. त्यांनी भले सोशो इकॉनॉमिक सेन्सेस केला आणि फक्त त्यांना किती प्रमाणात ते मागे आहेत प्रतिनिधित्वामध्ये त्यांनी ते दाखवून दिलं, परंतु ते SEBC आहेत, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहेत ही त्यांची ओळख आहे, हे आधी प्रस्थापित झालेली होती. परंतु महाराष्ट्रामध्ये काय पाहायला मिळतं आपल्या मराठ्याच्या बाबतीत आपल्याला हे पाहायला मिळते की सर्वप्रथम तर मराठे हे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासले आहेत की नाही, ते SEBC या प्रवर्गामध्ये मोडत आहेत की नाही, त्यांची जी हे ओळख स्थापित करण्याचा हा जो बिंदू आहे हाच पहिला बिंदू आहे संघर्षाचा आणि सर्व प्रशासकीय उठापटक यांचा प्रमुख यांनी गुंतलेला हा मुद्दा बिहारमध्ये आपल्याला पाहायला नाही मिळाला. तर कोर्टाने असं म्हटलं होतं की 102 जी घटना दुरुस्ती होती कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट म्हणतो त्याच्यामध्ये पार्लियामेंटने काय केलंय की हा SEBC ओळख करण्याचे जे पॉवर्स आहे, जे अधिकार आहे, हे राज्याकडून काढून घेतलेले आहे आणि ते सेंट्रल गव्हर्नमेंटना दिलेलं आहे. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जो काही खटाटोप केला होता की बॅकवर्ड क्लास कमिशनच्या माध्यमातून यांचा सर्वे करायचा, यांची ओळख करायची की हे SEBC आहेत की नाही, तर हा सुद्धा इथे उल्लंघन झालेला होता की त्यांना अधिकारच नाही आहेत. आणि तिसरी गोष्ट जी बॉम्बे हायकोर्टने नमूद केली होती, जी बिहारच्या मामल्यामध्ये आपल्याला पाहायला नाही मिळाली, की त्यांनी म्हणाले की बॉम्बे हायकोर्टने म्हणाले होते की असं काही अपवादातच अपवाद
जातात, मग स्थिती आपल्याला काही पाहायला मिळत नाही, किंवा एक्सेप्शनल कंडिशन सिच्युएशन सर्कमस्टन्सेस असे पाहायला मिळत नाही, जेणेकरून हे मराठ्यांना आरक्षण दिल्यामुळे जे 50% सीमा ओलांडली गेली होती त्याला आपण टिकवून ठेवू शकतो की त्या की किंवा त्यांना आपण जस्टिफाय करू शकतो असं कुठेही प्रकर्षाने जाणवलेलं नव्हतं, बॉम्बे हायकोर्टने नमूद केलेलं होतं. आणि अफकोर्स चौथी गोष्ट त्यांनी जे म्हटलं होते की प्रिन्सिपल ऑफ इक्वॅलिटी हे याचे उल्लंघन होत आहे, तर अफकोर्स ते तर होतं, आर्टिकल 14, 15, 16 आधी मी सांगितलेलं आहे. तर ह्या चार बाबी बॉम्बे हायकोर्टने नमूद केलेल्या होत्या आणि ह्या याच्यामधल्या काही बाबी ह्या बिहारमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. आता आपण वन बाय वन याच्यावर विचार करूया. सर्वात प्रथम जे हायकोर्टने म्हटलं होतं की यांच्या ओळख स्थापित करण्याची जी पद्धती आहे ती पद्धतीमध्ये काहीतरी उल्लंघन झालेलं आहे, तर एकंदरीत आपल्याला असं पाहायला मिळतं की हो, हा एक खूप प्रकर्षाने आपल्याला मुद्दा जाणवतो आणि आपण ठामपणे म्हणू शकतो की आतापर्यंत जेवढे काही सर्वे झालेले आहेत, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून जेवढं काही सर्वेक्षण कमिशन बसलेले आहेत किंवा रिपोर्ट झालेले आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे असो की स्टेट गव्हर्नमेंटचे असो, तर त्यांच्या एकाही रिपोर्ट्स मध्ये किंवा एकाही डॉक्युमेंट्स मध्ये त्यांनी मराठ्यांना सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड म्हणून सांगितलेले नाही किंवा दाखवलेले नाही, ही तर बाब सत्य आहे. दुसरी गोष्ट की सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड ज्यांना स्थापित करायचे आहे, ज्यांची ओळख पटवून द्यायची आहे, तर ते कशाच्या आधारावर ओळख पटवून द्यायची आहे, तर ते जे क्रायटेरिया आहे, जे गाईडलाईन्स आहे किंवा इंडिकेटर्स ज्याला आपण म्हणतो, निर्देशांक ज्याला आपण म्हणतो, तर ते मराठ्यांना लागू केलं असतं तर त्यांच्या आधारावर ते सोशल अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत असं ते सिद्ध झालेलं असतं. तर हे कोणत्या आधारावर, हे आधार काय, हे निष्कर्ष काय आहेत, निर्देशांक काय आहेत? तर तुम्ही जर इंदिरा स्वामी हा जजमेंट वाचला असेल, हा जजमेंट खूपच म्हणजे रिमार्केबल जजमेंट आहे आरक्षणाच्या इतिहासामध्ये. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही पेज नंबर 12 आणि 13 मध्ये जर तुम्ही पाहाल, तर त्याच्यामध्ये जे 11 पॅरामीटर्स दिलेले आहेत, मंडल कमिशन यांनी पूर्ण सर्वे केलेला होता ऑल ओव्हर इंडिया म्हणजे अखिल भारतीय स्तरावर, आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक खेड्यामध्ये जाऊन गावामध्ये जाऊन काही संच बनवून त्याच्यामध्ये 11 पॅरामीटर्स त्यांनी काढलेले होते. 11 पॅरामीटर्स मधून 4 पॅरामीटर्स हे सामाजिक मागासलेपणाचे होते, 3 पॅरामीटर्स हे शैक्षणिक मागासलेपणाचे होते, आणि ह्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणामुळे जो आर्थिक मागासलेपणा येतो, तर त्या आर्थिक मागासलेपणाचे 4 पॅरामीटर्स त्यांनी काढले होते, म्हणजे 4 आणि 3 7 आणि इकॉनॉमिक बॅकवर्डनेसचे 4, म्हणजे असे 11 पॅरामीटर्स त्यांनी काढले होते. आणि ते 11 पॅरामीटर्स बद्दल थोडक्यात बोलायचं झालं तर त्यांनी सामाजिक मागासलेपणा ठरवण्यासाठी काय पॅरामीटर्स लावले होते, तर पहिला त्यांनी लावला होता की असे वर्ग, लोकसंख्येचा असा वर्ग किंवा समाजाचे असे घटक की दुसरे त्यांना मागासले म्हणून समजतात, आणि दुसरा पॅरामीटर्स लावला होता की अशा वर्गांचे भरण पोषण मुख्यतः हे आन मेहनतीच्या कामावर किंवा मॅन्युअल लेबरवर चालतो. तिसरा पॅरामीटर त्यांनी लावला होता की राज्याची जी सरासरी आहे त्याच्यापेक्षा म्हणजे 25% जास्त अशा प्रवर्गातील महिला, म्हणजे 25% महिला आणि 10% पुरुष यांचे लग्न हे वयाच्या 17 वर्ष किंवा त्याच्या कमी वयामध्ये होते, आणि याची सरासरी हे राज्याच्या सरासरीपेक्षा 25% जास्त असली पाहिजे, हा एक त्याच्यामध्ये क्रायटेरिया लावला होता. आणि चौथा क्रायटेरिया त्यांनी लावला होता की जे एकंदरीत महिला घटक आहेत या वर्गातले, तर ह्या वर्गातल्या महिला घटकाची श्रमामध्ये जी भागीदारी आहे ही राज्याच्या सरासरीपेक्षा 25% जास्त आहे, तर असे जर असेल तर त्यांना आपण मागासलेपणा म्हणू शकतो. आणि शैक्षणिक मागासलेपणामध्ये त्यांनी पुन्हा 3 पॅरामीटर्स लावले होते, ते म्हणजे 5 ते 15 वयोगटातील मुलं जे कधीही शाळेमध्ये भरती होत नाही, त्यांचं नाव भरती होत नाही, कधी शाळेत जात नाही, असे हे राज्याच्या सरासरीच्या 25% जास्त असायला पाहिजे. तसेच 5 ते 15 वयोगटातील जे मुलं आहेत त्यांच्या ड्रॉपआउट, स्कूल ड्रॉपआउट म्हणजे शाळा सोडण्याचे प्रमाण हे सुद्धा राज्याच्या सरासरीपेक्षा 25% जास्त असले पाहिजे. आणि तिसरं की या प्रवर्गामध्ये जे मुलं आहेत त्यांचे मॅट्रिक पर्यंत त्यांच्या शिक्षण होते, 10वीपर्यंत त्यांच्या शिक्षण होते, मॅट्रिक्युलेशन स्टँडर्ड, तर हे राज्याच्या सरासरीपेक्षा 25% कमी असायला पाहिजे. हे 4 आणि 3 क्रायटेरिया लावलं होतं, आणि हे शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणामुळे जे
आर्थिक मागासलेपणा आहे, म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेपणा राहिलं ते असामाजिक व्यवहार झाला आपल्यासोबत, त्याच्यामुळे आपण आर्थिक दृष्ट्या प्रगती करू शकत नाही आणि आर्थिक दृष्ट्या आपण गरिबी येते त्याच्यामुळे, आणि त्याच्यामुळे आर्थिक मागासलेपणा येतो. तर आर्थिक मागासलेपणामध्ये त्यांनी पण चार क्रायटेरिया लावलेलं होतं, जसे की असे घटक ज्यांना अर्धा किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरून पिण्याचे पाणी आणावं लागते, म्हणजे अर्धा किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर त्यांना पिण्याचे पाण्याचे संसाधन उपलब्ध आहेत, त्याच्या आधी नाही आहेत, आणि त्यांच्याकडे एकंदरीत जे हाऊसहोल्ड संपत्ती आहे त्याची जी किंमत आहे, व्हॅल्यू आहे, ती राज्याच्या सरासरीपेक्षा 25% कमी आहे, आणि कच्च्या हाऊस मध्ये म्हणजे कच्च्या घरामध्ये राहण्याचे प्रमाण राज्याच्या सरासरीपेक्षा हे 25% जास्त आहे. तर अशा प्रकारे क्रायटेरिया लावले होते. तर हे जे 11 क्रायटेरिया आहेत आणि यांना मार्क्स सुद्धा दिले होते, म्हणजे सामाजिक मागासलेपणा याचे जे पॅरामीटर्स आहेत त्यांनी 8 मार्क दिले होते 2 प्रत्येकी, आणि इकॉनॉमिक क्रायटेरिया त्यांना 2 प्रत्येकी म्हणजे 8 मार्क झाले. याच्यामध्ये 8 आणि त्याचे 8 म्हणजे 4 पॅरामीटर्स इंटू 2 × 2 म्हणजे याचे 8 मार्क्स, त्यांचे 8 मार्क्स 16 मार्क, आणि याचे 3 जे पॅरामीटर्स लावले होते शैक्षणिक मागासलेपणाचे, तर यांचे जे 3 पैकी यांना 1-1 दिलेलं होतं. तर असे मार्क्स पैकी यांना जे घटकांना 50% स्कोरिंग होत म्हणजे एकंदरीत 22% होते, 22 मार्क्स होता, आणि 22 पैकी जर 50% त्यांचे स्कोरिंग आला म्हणजे जवळजवळ 11 त्यांना मार्क्स मिळाले, तर ते मागासलेले आहेत शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या, असं क्रायटेरिया मंडळ कमिशनने लावलेलं होतं. आणि त्या क्रायटेरियाच्या बेसवर त्यांनी ओबीसी लोकांची ओळख करून दिलेली होती, आणि त्यांनी सांगितलं होतं की हे त्यावेळेस म्हणजे 1931 लोकसंख्येच्या आधारावर हे 52% आहे, आणि यांच्या प्रपोर्शनल 52% रिझर्वेशन मिळायला पाहिजे, परंतु ते 50% लिमिट 1962 सुप्रीम कोर्टाने लावलेली होती, आणि यांच्या मंडळ कमिशन आलेला होता 1979 आणि 1980 दरम्यान तो लागू झाला 91 मध्ये. तर त्याच्यामुळे त्यांनी फक्त 27% रिझर्वेशन रेकमेंड केलेलं होतं. तर ह्या जो क्रायटेरिया आहे हा मराठ्यांना कसं लागू करता आलं नाही, याची ओळख झालेली नाही ऍक्च्युली. तर हे जो काही गायकवाड बॅकवर्ड क्लास कमिशन बसलेलं होतं, तर यांनी ह्या बाबीवर जर विचार केलेला असता, ह्या बाबी जर शोधून काढलेलं असतं की या क्रायटेरियामध्ये मराठे किती प्रमाणात फिट बसतात, आणि याच्यावर निष्कर्ष काढून जर रिपोर्ट सबमिट केली असती, तर मला असं वाटतं की बराचसा जो सिनेरिओ आहे पिक्चर हा क्लिअर झालेला असता मराठ्यांना सुद्धा आणि ओबीसींना सुद्धा क्लिअर आहे तो, आणि जे काही त्यांचे पुढारी लोक आहेत जे काही संघर्षाच्या रेखा समोर धरून उचलत आहेत त्यांना सुद्धा ही गोष्ट क्लिअर झाली असती, आणि एकंदरीत त्यांच्या आंदोलनाची जी दिशा आहे ती काही वेगळी राहिली असती, असे आंदोलनाची दिशा राहिली असती, अशी मागणी त्यांनी ठेवली असती जेणेकरून ते टिकून धरले असते आणि त्यांना आरक्षण मिळाले असते, ते कोर्टामध्ये रद्द झालेले नसते. तर ही क्लॅरिटी येणं खूप गरजेचं आहे. आणि हा जो क्रायटेरिया आहे सोशल आणि एज्युकेशनली बॅकवर्ड, तर हा बॅकवर्ड कशामुळे यायला पाहिजे, जसं ओबीसीच्या आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या माध्यम त्यांच्या परिप्रेक्ष्यामध्ये आपण पाहतो की हा जो बॅकवर्डपणा आहे मागासलेपणा आहे याचे मूळ कारण काय आहे, मूळ कारण आहे की डिस्क्रिमिनेशन, यांच्यासोबत भेदभाव झालेला होता, असामाजिक भेदभाव झालेला होता, त्यांना संसाधनापासून वंचित ठेवलं गेलं होतं. तर अशी भेदभावाची वागणूक मराठ्यांसोबत झाली होती का, असं काही रेकॉर्ड्स मिळतात का आपल्याला, असं काही म्हणजे हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स मिळतात का ज्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेले आहेत ह्या बाबी ह्या घटना, असं काही मिळतात का. ह्या दृष्टिकोनातून जर कार्य काम केलेलं असतं बॅकवर्ड क्लास कमिशनने, किंवा अशी जर मागणी ह्या आंदोलनाच्या माध्यमातून समोर आली असती, तर मला असं वाटतं की या आंदोलनाची दिशा आणि दशा काही वेगळी राहिली असती आणि काहीतरी म्हणजे काउंटेबल मेजरेबल रिझल्ट आउटपुट यांच्या हातामध्ये आलेलं असतं, हे नाही झाल्यामुळेच हे म्हणजे फ्रुटफुल अजूनपर्यंत होऊ शकलेलं नाही, आणि एक म्हणजे काय म्हणतात की त्याला अजून अंधारात पाऊल आपण टाकत आहोत असं त्यांच्या आपल्याला प्रकर्षाने जाणवत आहे. तर याच्यामध्ये प्रकर्षाने अजून दुसरी गोष्ट आपल्याला जाणवते की हा जो मागासलेपणा आहे, तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो की असं जर भेदभावाचे काही इन्सिडेंट येतात, इन्सिडेंट ते आयसोलेटेड आहेत, डिस्क्रीट इन्सिडेंट, असं नाही की यांच्यासोबत घडलेलं नाही आहे,
काही इन्सिडेंट समोर आलेले पण आहेत. जसं आपल्याला एक गोष्ट सांगायची झाली म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या एका बायोग्राफीमध्ये आत्मचरित्रात लिहिलेलं होतं की त्यांनी असं नमूद केलं होतं की त्यांच्यासोबत एकदा ते एका गृहस्थाकडे गेलेले होते तर त्यांच्याकडून त्यांना भेदभावाची वागणूक झालेली होती. जी त्यांना जेवण आणि चहा त्यांना देण्यात आला होता त्याच्यामध्ये त्यांना वेगळ्या डावलून त्यांना ते सर्व करण्यात आलेलं होतं. असं एकदा अशी ह्या बाबी समोर आलेल्या आहेत. तर सांगायचा उद्देश म्हणजे असा आहे की ठीक आहे यांच्यामध्ये फॅक्ट्स गोळा होऊ शकतात परंतु याच्यामध्ये प्रमुख्याने मुद्दा असा आहे की हे जे असमानतेची किंवा भेदभावाची वागणूक झालेली आहे तर ही कशी झालेली पाहिजे म्हणजे इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल व्हायला नको. ही जी भेदभावाची वागणूक जी आहे हे ऍज अ कम्युनिटी ऍज अ होल म्हणजे संपूर्ण समाजासोबत ही भेदभावाची वागणूक व्हायला पाहिजे असा त्याच्यामध्ये क्रायटेरिया आहे. तेव्हा सोशल आणि सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा सिद्ध होऊ शकतो. जसं आपण जसं आताचे SCBC आहेत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग या घटकाबद्दल जर आपण पाहतो तर यांच्यासोबत काय झालं यांचे जे क्लासेस आहेत पुन्हा एका व्यक्तीसोबत भेदभाव झालेला नाही किंवा दोन व्यक्तीसोबत किंवा मोठ्या व्यक्तीसोबत भेदभाव झालेला नाही तर एकंदरीत पूर्ण समाज आहे त्या अख्ख्या समाजासोबत अशी भेदभावाची वागणूक झालेली होती. त्याच्यामुळे फक्त काही मोजक्या उदाहरणावरून आपण ते शैक्षणिक किंवा सामाजिक दृष्ट्या मागासले आहेत असं पण सिद्ध करू शकत नाही. हा पण एक प्रामुख्याने नोंद करणारा मुद्दा आहे. आणि म्हणून आतापर्यंत असं प्रकर्षाने जाणवायला येते की मराठी हे शैक्षणिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या मागासलेलं आहे असं कोणत्याही डॉक्युमेंट मध्ये दिसून आलेलं नाही. आणि त्याच्यामुळे असं आपण ठाम म्हणू शकतो की संवैधानिक दृष्ट्या तरी मराठ्यांना SCBC अंतर्गत आरक्षण मिळू शकते हे तर खूप कठीण आहे आणि हे सिद्ध होणं खूप म्हणजे कठीणाईची गोष्ट आहे ती मिळणं म्हणजे हा एक आपल्याला दिसून येईल त्याच्यामध्ये. आणि दुसरा एक बिंदू आपल्याला जाणवतो की ठीक आहे एक दुसरं म्हणजे हे जे उदाहरणं मिळाले आपल्याला तर मराठे जे समाज बांधव आहेत त्यांनी ऍटलिस्ट हे उदाहरणं घेऊन समोर यायला पाहिजे होते आणि त्यांनी मानायला पाहिजे होते की हो आमच्यासोबत हे ऐतिहासिक भेदभावाचे घटना घडलेल्या आहेत आणि आम्ही शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी ह्या पुरावे म्हणून ग्राह्य धरू शकतात. तर हा एक कुठंतरी लॅकून आपल्याला पाहायला मिळतो की मराठा बांधवाकडून अशी सुद्धा मागणी होत नाही किंवा ते ह्या मुद्द्याला धरून समोर येत नाही. आणि तिसरी बाब त्यांनी जे धरून उचलली की सगळे सोयरे तर सगळे सोयरे त्यांनी उचलून धरलेले आहे की जे काही मराठ्यांमध्ये सगळे सोयरे आहेत तर त्यांचे जे रिलेटिव्ह आहेत त्यांना सुद्धा कुणबी म्हणून रिझर्वेशन देण्यात यावा. तर सगळे सोयरे या बाबीमध्ये बोलायचे झाले तर हे फक्त पॉलिटिकली आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्हली प्रशासकीय दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्यामध्ये आपण काहीही करू शकतो. त्यांना म्हणजे आरक्षण द्यायचं आहे म्हणजे द्यायचं आहे असं जर ठरवलं तर आपण ठीक आहे सगळे सोयरे हा बिंदू ग्राह्य मानून प्रशासकीय दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या त्यांना सांत्वना द्यायची आहे तर टेम्पररी इश्यू म्हणून रिझॉल्युशन म्हणून आपण त्यांना करू शकतो. परंतु जेव्हा किंवा कायद्याच्या समोर ह्या गोष्टी तपासल्या जातात किंवा ज्युडिशरी समोर हे जातात ज्युडिशियल रिव्ह्यू होते तेव्हा हे जे सगळे सोयरे ह्या जे फॅक्ट्स आहेत हे कुठेही टिकू शकत नाही. आतापर्यंतचा तर अनुभव आपल्याला असंच पाहायला मिळत आहे. तर हे सुद्धा याच्यामध्ये मला वाटते निष्कर्ष हा जो सगळे सोयऱ्याचा आहे कुठतरी टिकेल असं वाटत नाहीये. तिसरी गोष्ट आपल्याला सांगायची जर झाली तर मराठा यांना सुद्धा आरक्षण मिळू शकते आणि त्याच्यामध्ये कसं आरक्षण मिळू शकते त्याच्यामध्ये एक आहे स्कोप पॅरलल आरक्षण म्हणजे समानांतर आरक्षण. जसं मराठे आधीपासून मागणी उचलत आहेत की मराठे काही भाग जो आहे लोकसंख्येचा त्या वर्गाचा हे शेतकरी होते कुणबी म्हणून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आणि शेतकरी होते तर
हिस्टॉरिकली दृष्ट्या तर ते आतापर्यंत प्रूव्ह झालेले नाही आहेत किंवा असे डॉक्युमेंट रेकॉर्ड मिळाले नाही आहेत. परंतु महाराष्ट्रामध्ये एक समानांतर आरक्षण दिले जाते. जर हे जर शेतकरी स्वतःला मानायला तयार आहे आणि हे मागणी जर उचलून धरायला तयार आहे, तर समानांतर आरक्षण जसं आपण अपंगाला देतो, घटस्फोटी महिलांना देतो, आहे ना, प्रकल्पग्रस्तांना देतो, तर मराठ्यांना सुद्धा आरक्षण याच्या दृष्टिकोनातून या बाबी अंतर्गत मिळू शकते, समानता आरक्षण. तर याच्यामध्ये एक लाकुना पाहायला मिळते, एक उणीव पाहायला मिळते की आतापर्यंत मराठ्याचे जे आंदोलन झालेले आहेत त्यांच्यापैकी कोणत्याही आंदोलनाने किंवा कोणत्याही संघटनेने किंवा त्यांच्या पुढारी लोकांनी असं समानता आरक्षण पाहिजे जे मिळू शकते ऍक्च्युली, ती मागणी कुठेही त्यांनी उचलून धरलेली नाही आहे. आणि जर ही मागणी उचलून धरली त्यांनी, आणि निश्चितच हे जर आपलं SEBC अंतर्गत आरक्षण तर नाहीच आहे, त्याच्यामुळे कोर्ट याच्यावर रिव्ह्यू करू शकत नाही, हे तर उघड उघडच आहे. आणि बाकी लोकांना मिळू शकते, बाकी घटकांना, घटस्फोटित महिलांना, अपंगांना, त्यांना, खेळाडूंना, प्रकल्पग्रस्तांना, तर यांना पण एक ऍग्रिकल्चर कोट्यामधून मिळू शकते, शेतकरी मधून समानांतर आरक्षण, आणि टिकूनही राहू शकते. तर असं मागणी जर त्यांनी धरली तर कुठेतरी त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न थोड्या प्रमाणात, म्हणजे अधिकांश प्रमाणात, आणि या समानांतर आरक्षणामध्ये मराठ्यांचं एकूण म्हणजे जवळजवळ 70% 70% जी लोकसंख्या आहे त्यांच्या प्रश्न मिटू शकते या माध्यमातून. तर ही हा बाब मराठा आंदोलनांनी त्यांच्या सामाजिक संघटनांनी कुठेतरी उचलून धरायला पाहिजे, आणि आपल्या आंदोलनाची दिशा ही निश्चितपणे ठरवली पाहिजे आणि नवीन दिशा दिली पाहिजे आपल्या आंदोलनाला या दृष्टिकोनातून. तेव्हा कुठे ते टिकून राहील आणि काहीतरी फळ येईल त्यांच्या आंदोलनाला, त्यांच्या एवढ्या हालापेस्टांना. आणि OBC समाज घटकांकडून जो काही प्रतिकार पाहायला मिळत आहे, जे मराठ्यांनी मागणी उचलून धरली आहे की आम्हाला OBC प्रवर्गातूनच आरक्षण पाहिजे आहे, आणि एकंदरीत OBC समाज बांधवांचा जो याला विरोध होत आहे की OBC प्रवर्गातून आंदोलन दिलं जाऊ शकत नाही किंवा आम्ही त्यांना दिलं म्हणजे त्यांना विरोध करू, त्यांना देऊ देणार नाही आम्ही, तर ही जे समानांतर आरक्षणाची जी बाब आहे, ही बाब मला वाटते कुठेतरी म्हणजे ठीक आहे, OBC लोक जागरूक आहेत, त्यांना समजतंय, कळतात, परंतु OBC लोकांनी मराठ्यांना ही बाब समजून सांगण्याऐवजी, मला माझं असं पर्सनल ओपिनियन आहे की ही जी बाब आहे हे कन्सेप्ट क्लिअरिंगचे जे काम आहे किंवा त्यांना कन्व्हिन्स करून सांगण्याचे जे काम आहे मराठा लोकांना, तर म्हणजे का बरं, कारण की हा जो आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहे मराठ्यांचा, हा कशाच्या भरोशावर आता चालत आहे समोर, केवळ आणि केवळ यांना जो समाज घटकाच्या जे कॉमन मासेस आहेत, जे आम नागरिक आहेत, त्यांना त्यांचा जो पाठिंबा मिळत आहे त्यांच्या आंदोलनाच्या पुढाऱ्यांना, त्याच्यामुळे हा आंदोलन टिकून आहे. आणि हा जर प्रश्न सोडवायचा आहे तर ज्यांचा पाठिंबा आहे, जे कॉमन मासेस आहेत, सर्वसामान्य मराठी लोक जे आहेत, त्यांच्यापर्यंत हे क्लिअर व्हायला पाहिजे, हे कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. आणि हे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी जो पुढाकार घेतला पाहिजे तो कुणी घेतला पाहिजे, तो OBC लोकांनी घेण्याऐवजी मला असं वाटतं की मराठ्यामधले जे सामाजिक संघटना आहेत, त्यांच्यामधले जे प्रगत लोक आहेत, त्यांनी जर समोर पाऊल उचललं आणि या लोकांना समजून सांगितलं तर ते जास्त फ्रुटफुल आणि इफेक्टिव्ह राहू शकते. कारण की एवढं एकंदरीत जो यांचा लढा सुरू झाला मागील 2017 पासून, आणि प्रकर्षांनी त्यांनी जो OBC प्रवर्गातूनच आम्हाला आरक्षण पाहिजे अशी जी मागणी रेटून धरलेली आहे, आणि त्या मागणीच्या नंतर OBC समाजामध्ये जो काही असंतोष निर्माण झालेला आहे आणि जो काही दुरावा निर्माण झालेला आहे, तर या दुरावयामुळे मला असं वाटतं की OBC लोक सांगतील तर ते सहजतेने मराठी लोक मानणार नाही किंवा त्यांना खूप अवघड जाईल. त्याच्याऐवजी मराठ्यांचे सामाजिक संघटना, त्यांच्यामधील जे पुढारी लोक किंवा बुद्धिवंत लोक जे आहेत, त्यांनी जर सांगितलं तर खूप परिणामकारक राहील ती आणि इफेक्टिव्ह राहणार, तर त्यांनी सांगितलेलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे. आणि नंतर हे हा जो अशा प्रकारे त्यांनी जर लढा उभा केला तर याला काहीतरी आपण चालना मिळू शकते, गती मिळू शकते आणि काही फळ मिळू शकतात अशा लढ्यांना. आणि नंतर जी गोष्ट सांगायची जर गोष्ट झाली तर ठीक आहे, आता आपल्याला एकंदरीत जर मूळ प्रश्नावर आपण विचार केला की
हा आरक्षणाचा प्रश्न निर्माण कशामुळे झाला, का बरं हे आरक्षण मागायला सुरुवात केली आम्ही आतापर्यंत नाही आणि आतापर्यंत तर का बरं सुरुवात केली, किंवा एकंदरीत ओबीसी आरक्षण वाढवायची जी मागणी होते आणि त्यांना विरोध पण होते, तर हे आरक्षण का बरं पाहिजे, कशामुळे यांनी म्हणजे यांना गरज भासली आरक्षणाची? तर आपण जर याच्यावर विचार केला आणि याच्यावर चिंतन मनन केलं तर ठीक आहे, आपल्याला असं जाणवतंय की आरक्षण कशामुळे मागतोय की आपल्याला काहीतरी संरक्षण मिळायला पाहिजे, काहीतरी गव्हर्नमेंट सरकारी नोकरी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला भागीदारी मिळायला पाहिजे, प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, आणि त्याच्या माध्यमातून काही आपलं आर्थिक सशक्तीकरण होणार, त्यांच्या वेतनाच्या माध्यमातून काही आर्थिक पाठबळ मिळणार आपल्याला, त्याच्यामुळे आपली काही परिस्थिती सुधारू शकते, हा एक त्याच्या मागे दृष्टिकोन राहू शकते. आणि त्या आणि का बरं, कारण की आर्थिक परिस्थिती कमजोर आहे, तर आर्थिक परिस्थिती कमजोर आहे आणि म्हणून आपल्याला आरक्षण पाहिजे, आपलं आर्थिक सशक्तीकरण होणार वेतनाच्या माध्यमातून. आणि हा एकंदरीत जो काही कन्सेप्ट बनलेला आहे की बेरोजगारी आणि गरिबी म्हणजे रिझर्वेशन, म्हणजे अनएम्प्लॉयमेंट आणि पॉवर्टी इक्वल टू रिझर्वेशन, हा जो कन्सेप्ट बनलेला आहे, हा काय इक्वेशन बनलेला आहे, हा खूप घातक आहे, हा इक्वेशनच चुकीचा आहे सरासरी. रिझर्वेशन हा जुळलेला आहे सामाजिक न्यायासोबत, म्हणजे सोशल जस्टिस इक्वल टू रिझर्वेशन, ना की अनएम्प्लॉयमेंट आणि पॉवर्टी इक्वल टू रिझर्वेशन. तर याच्या म्हणजे आपल्याला काय मार्ग निवडलेला पाहिजे, कोणत्या गोष्टीवर आपल्याला फोकस केलेला पाहिजे, म्हणजे आपल्याला रिझर्वेशन पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंट इक्वल टू रिझर्वेशन हा कन्सेप्ट मोडून आपल्याला सोशल जस्टिस इक्वल टू रिझर्वेशन हा कन्सेप्ट उभा केलेला पाहिजे. आणि मग राहिलेला आर्थिक मागास आर्थिक कमकुवतेचा आर्थिक दुर्बलतेचा प्रश्न कसा हँडल करायचा, आपण तो कसा ऍड्रेस करायचा, त्याच्यासाठी मला आश्चर्य वाटते की मराठ्यामधले संघटना असो किंवा एससी एसटी ओबीसी प्रवर्गातल्या संघटना असो, इवन आरक्षणाला जो विरोध करणारा वर्ग आहे, जे सवर्ण क्लास आहे, जे आरक्षणाला विरोध करतो, त्यांच्यामधले जर प्रबुद्ध लोक आहेत, त्यांच्यामधले संघटना आहेत, त्यांनी कधीही अशी मागणी उचलून धरलेली नाही किंवा गव्हर्नमेंट समोर दबाव प्रेशर तंत्र निर्माण केलेलं नाही की गव्हर्नमेंट ज्या काही स्कीम आणते पॉवर्टी एलिव्हेशनच्या, अनएम्प्लॉयमेंट एलिव्हेशनच्या असो, जे मुद्रा लोन असो, है ना, अशा प्रकारचे जे गरिबी मिटवण्यासाठी स्कीम आणते, आणि ह्या स्कीम तळागाळामध्ये कशा प्रकर्षाने इमानदारीने आणि मजबूतीने राबवल्या जातील आणि त्याचा फायदा एकंदरीत जास्तीत जास्त लोकांना कसं मिळेल आणि त्याच्या माध्यमातून यांच्या आर्थिक दुर्बलतेचा आहे, आर्थिक मागासलेपणा हा कसा दूर होईल, त्याच्यावर अजून कोणत्याही संघटनांनी, कोणत्याही प्रबुद्ध लोकांनी, कोणत्याही गटातले असो, कधीच यांच्यावर जोर दिला नाही किंवा सरकारवर दबाव प्रेशर आणला नाही. जर व्हायला काय पाहिजे, ह्या गोष्टीवर विचार व्हायला पाहिजे, या गोष्टीवर प्रेशर ग्रुप बनायला पाहिजे, ह्या गोष्टी सरकार समोर रेटून धरायला पाहिजे, सरकारला भाग पाडायला पाहिजे की तुम्ही इमानदारीने ह्या स्कीम राबवा, प्रसाराची यंत्रणा लावा आणि याच्यातून जे काही फळ मिळतील, याच्यातून जे काही आर्थिक सशक्तीकरण होणार लोकांच्या आणि आर्थिक प्रश्न सुटणार, त्यामुळे रिझर्वेशनच्या जो रिझर्वेशन इक्वल टू अनएम्प्लॉयमेंट आणि पॉवर्टी बनलेला आहे हा प्रश्न सुटणार त्याच्यामधून. तर होत काय ग्राउंड लेवलवर, सर्व लोकांच्या, मग मराठ्यांच्या असो किंवा आरक्षणाला विरोध करणार असं त्या लोकांचे असो, ते कधीही या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही, ह्या गव्हर्नमेंट स्कीम सशक्तपणे राबवलेल्या पाहिजे आहे याच्याकडे कधीच रिझर्वेशन लक्ष देत नाही, आणि त्यांचा पूर्ण कल कोणाकडे असतो, रिझर्वेशन हटवण्याकडे. का? कारण की रिझर्वेशन म्हणजे आर्थिक मागासलेपणा दूर करणे, आर्थिक सशक्तीकरण, हा कन्सेप्ट खूप चुकीचा आहे आणि याच्यामुळेच हा सर्व घोळ होत आहे. हा जेवढं काही मोर्चे निघत आहेत, समाजात तेढ निर्माण होत आहे, एसीबीसी यांना अपमानाची वागणूक सहन करावं लागत आहे, हे कशामुळे होत आहे, केवळ केवळ ह्या इक्वेशनमुळे. तर आपल्याला आणि सर्व समाज घटकांना ह्या गोष्टीवर लक्ष देणं जरुरी आहे आणि आरक्षण म्हणजे सामाजिक न्याय ही बाब उचलून धरणं जरुरी आहे. सामाजिक न्याय म्हणजे आपल्यावर सामाजिक अन्याय झालं होतं म्हणून आपल्याला सामाजिक न्यायाची जरूरत आहे, म्हणून आपल्याला रिझर्वेशन जरूरत आहे. आणि सामाजिक अन्याय कशामुळे झालं होतं, तर जे काही असमानतेची वागणूक आपल्याला मिळाली होती त्या गोष्टी वर निघून येणार आणि आपल्याला जे व्हिक्टिमाइज केलं जाते आरक्षणाच्या नावावरून की तुम्ही आरक्षण घेऊन पुढे आला तर ते व्हिक्टिमाइज होणार नाही,
कारण की आपल्याला सामाजिक अन्याय झाला होता आणि ते भेदभावामुळे झाला होता आणि भेदभाव करणारे लोक कोण होते, ह्या गोष्टी ह्या बाबी समोर येतील आणि आपण आपला जो स्टँड आहे तो अजून प्रखर बनेल आरक्षणासाठी लढण्यासाठी. आपल्याला त्याच्यामध्ये अपमानाची भावना येणार नाही कुठं पण. आपला क्लेम हा एक जस्टिफाईड क्लेम होणार आरक्षणाचा. तर ह्या दृष्टिकोनातून आपल्याला लढा द्यायला पाहिजे असं मला वाटते. आणि म्हणून हा जो आरक्षणाचा जो लढा आहे याच्या याच्यामध्ये कुठेतरी वेगळी दिशा वाटचाल मिळाली पाहिजे. आणि ऑफकोर्स ओबीसी जे समाज घटक आहेत ते संघटना आहेत ते आरक्षणाच्या मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे यांना कधीही विरोध नाही आहे त्यांचा. आजपर्यंत इतिहासावरून असंच दिसून आलेलं आहे ना. तर त्यांना विरोध नाही आहे परंतु ओबीसी प्रवर्गातून मिळवता येणार नाही त्यांना हा त्यांचा स्टँड आहे. आणि ते मराठ्यांना अल्टरनेटिव्हली आरक्षण कसं मिळू शकते ह्या ज्या बाबी समानांतर बाबीच्या ज्या आपण प्रकर्षाने चर्चा केलेली आहे समानांतर आरक्षणाच्या माध्यमातून त्यांना आरक्षण मिळू शकते. त्यांच्या जर आर्थिक दुबळेपणा किंवा आर्थिक मागासलेपणा गरिबी जर दूर करायची असेल तर त्यांनी गव्हर्नमेंट सोबत प्रेशर ग्रुप बनवून त्यांना जे स्कीम आहे गरिबी हटावचे स्कीम जे आहे मुद्रा लोनच्या असो लोन वाटण्याच्या असो तर ह्या स्कीम कशा प्रकारच्याने राबवता येतील याच्यावर ते गव्हर्नमेंटवर प्रेशर ग्रुप बनवायला पाहिजे आहे. ह्या माध्यमातून त्यांना लढाई देणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे जर त्यांनी आंदोलन केलं तर कुठे ना कुठे त्यांना यश जरूर मिळणार आणि याच्यातून काही फळं निघणार काहीतरी काउंटेबल आणि ते कोर्टात सुद्धा टिकणार याच्यात काही शंका नाही. तर अशा माध्यमातून त्यांनी जर केलं तर या आंदोलनाला काहीतरी दिशा मिळू शकते आणि एकंदरीत ओबीसी समाज बांधवांच्या आणि अनुसूचित जाती असो किंवा अनुसूचित जमाती असो एकंदरीत एसईबीसी असो आणि सोबत सोबत मराठ्याच्या मराठी समाज बांधव आहेत त्यांच्या सुद्धा याच्यामध्ये फायदा होणार. आणि जे आरक्षणाला विरोध करतात ते पण आरक्षण अज्ञानतामुळेच ते आरक्षणाला विरोध करतात. त्यांना ह्या गोष्टी माहीतच नाहीये की रिझर्वेशन इक्वल टू सोशल जस्टिस. त्यांना सुद्धा हे गृहित धरून चाललेलं आहे की आरक्षण म्हणजे विशिष्ट जातीवर दिला जातो जातीच्या आधारावर आरक्षण आहेच नाही. तर त्यांना सुद्धा अज्ञानता असल्यामुळे ते विरोध करतात. तर ह्या गोष्टी जर समोर आला येतील तर त्यांच्या सुद्धा अज्ञानता दूर होईल आणि ते सुद्धा कुठे ना कुठे आरक्षणाच्या समर्थनार्थ उभे होतील. आणि ज्यांच्या समाज आपल्या ज्या एसईबीसीवर जो अन्याय झाला त्याला कुठेतरी ते जस्टिफाय स्वतःच जस्टिफाय करतील विरोध करणार आहे. आणि एकंदरीत समाजाचा आणि देशाचा एक विकास होणार आणि हे जे विखुरलेले समाज घटक आहे ते एका सूत्रामध्ये बांधलेले जाणार आणि हा जो देश आहे एक राष्ट्र म्हणून सशक्त बनणार असं मला वाटते. आणि एवढं बोलून मी मला वाटते एक घंटा आपल्याला विषय वेळ दिलेला होता आणि एवढं बोलून मी आपलं संभाषण येतं थांबू इच्छितो. आणि याच्यानंतर समाज जे काही फेसबुक लाईव्हवरून जे पाहत आहेत समाज घटक त्यांनी या गोष्टीवर नक्की विचार करावा आणि आपल्या आंदोलनाची दिशा आणि दशा ठरवावी असंच तेवढं मी त्यांना विनंती करणार. नमस्कार. भारतीय गणराज्य की जय.